इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 6वे आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। पुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, कावेरी पाणी वाटप, निर्वासितांचे प्रश्न, आंध्र प्रदेशातील नक्षलवाद। उत्तर, निर्वासितांचे प्रश्न। पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही? रोजगाराचा अधिकार, माहितीचा अधिकार, बालकांचे अधिकार, समान कामासाठी समान वेतन। उत्तर, माहितीचा अधिकार। पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो? शिक्षक दिन, बाल दिन, वसुंधरा दिन, ध्वज दिन। उत्तर, वसुंधरा दिन। प्रश्न दुसरा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा। पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे। उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण वातावरण प्रदूषित झाल्यामुळे तेल तसेच वायू गळतीमुळे पर्यावरणाला होणारा धोका हा एका राष्ट्रापुरताच मर्यादित राहत नाही, त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात। त्यामुळे पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे। निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात? उत्तर, हे विधान चूक आहे, कारण निर्वासितांची संख्या वाढल्यामुळे राष्ट्रावरचा बोजा अधिक वाढतो, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊन गुन्हेगारीचे प्रमाण वाढते, महागाई वाढते, स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गदा येते, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। अशा अनेक कारणांनी निर्वासितांना आश्रय देण्यास अनेक राष्ट्रे तयार होत नाही। प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा। मानवी हक्क। उत्तर, मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क। अमेरिका आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार केला गेला। या हक्कांची पूर्तता करण्यासाठी लोकशाही शासन असणे गरजेचे आहे या विचाराला बळ मिळाले। मानवी हक्कांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यांचा समावेश होतो। हक्क मूलभूत असतात, हक्क सर्वांना प्राप्त होतील हे बघणे राज्यांची जबाबदारी असते। मानवी हक्कांना आता जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे। पर्यावरणीय ऱ्हास। उत्तर, वनस्पती, प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे, मृदेचा कस कमी होणे, पाणी टंचाई, पावसाचे कमी जास्त प्रमाण, तापमान वाढ, नद्या, तलाव आटणे, नदी समुद्रांचे प्रदूषण, नवीन रोगांची निर्मिती, आम्ल पर्जन्य, ओझोन थराचे कमी होणे, या सर्वांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो। पर्यावरणीय ऱ्हासाचे दुष्परिणाम हे विशिष्ट राष्ट्रापुरतेच मर्यादित राहत असले तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांमुळे त्या प्रश्नांना जागतिक स्वरूप प्राप्त होत असते। दहशतवाद। उत्तर, राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे, धमकी देणे आणि समाजामध्ये भीती निर्माण करणे याला दहशतवाद असे म्हणतात। दहशतवाद म्हणजे संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय। वाढत्या दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबर अंतर्गत सुरक्षेला देखील धोका निर्माण होतो। दहशतवाद एक जागतिक समस्या मानली जाते।
प्रश्न चौथा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. पर्यावरणीय ऱ्हास, कारणे, दृश्य परिणाम. कारणे: शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके. 2. वाहनांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण. 3. अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग. 4. तेल गळती किंवा रासायनिक वायूंची गळती. दृश्य परिणाम: 1. वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे. 2. नद्या व समुद्राचे प्रदूषण. 3. ओझोन थराचे विरळ होणे. 4. तापमान वाढ. पर्यावरणीय ऱ्हास उपाय योजना: 1. जंगलतोड थांबवणे, वृक्षारोपण करणे. 2. सौर ऊर्जेचा व CNG सारख्या नैसर्गिक वायूचा वापर करणे. 3. नैसर्गिक साधन संपत्तीचा मर्यादित व काळजीपूर्वक वापर करणे. 4. रासायनिक खतांऐवजी जैविक खतांचा वापर करणे. प्रश्न 5. तुमचे मत नोंदवा. 1. मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा. उत्तर: भारताच्या संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान देण्यात आले आहे. भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांबरोबर दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्याक यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावर आहे. 1993 मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला. या कायद्यांतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्या संबंधात तक्रारींची दखल घेणे आणि त्याबाबत योग्य कारवाई करणे ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी आहे. 2. दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा. उत्तर: दहशतवादाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम झाला आहे. दहशतवादी हल्ल्यांचा उद्देश देशातील राजवटीला आव्हान देणे किंवा शासनाचे अस्तित्व नाकारणे हा असतो. दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबरच अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होतो. यामुळे समाजात अशांतता पसरून विकास कार्यांना खीळ बसते. तसेच मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते. जातीवाद, प्रदेशवाद, भाषावाद यांसारख्या समस्या बळावतात. गुन्हेगारीत वाढ होते. तरुण पिढीचे योग्य सामाजिकरण न झाल्याने ते असामाजिक कृत्यांकडे आकृष्ट होतात. देशाची जास्तीत जास्त शक्ती दहशतवादी कारवायात खर्च होते. त्यामुळे नवीन उद्योग, नवीन विकास योजना व आर्थिक विकासाकडे दुर्लक्ष होत असते. देशाच्या सर्वांगीण विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. देशात महागाई वाढते. सुरक्षा व्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो. उपाय: सामाजिक व आर्थिक विषमतेला आळा घालण्यासाठी ठोस उपाय योजना केली पाहिजे. दहशतवाद विरोधी मानसिकता निर्माण करण्याच्या दृष्टीने शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणावेत. भाषिक व प्रादेशिक समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाय केले पाहिजे. देशाची एकता व अखंडता यांना बाधा येईल अशा कृत्यांना खंबीरपणे आळा घालणे, गरिबी व बेकारीचा प्रश्न सोडवण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न केले पाहिजेत. तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण केला पाहिजे. प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा करून भ्रष्टाचार मुक्त अशी निपक्षपाती प्रशासकीय यंत्रणा निर्माण केली पाहिजे. त्यासाठी घटनात्मक तरतुदींची अंमलबजावणी प्रामाणिकपणे झाली पाहिजे. प्रत्येक देशाने दहशतवाद रोखण्यासाठी सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक व कार्यक्षम केली पाहिजे. दहशतवादाची कारणे शोधून ती समूळ नष्ट केली पाहिजेत.